हर हर महादेव, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि साथी ब्लॉग या चॅनलवरती. तर आमची होती ॲनिव्हर्सरी आणि त्यासाठी मी स्वयंपाक, बघा काय काय केला होता. एकटीने मी स्वयंपाक केला आणि इथं खीर, डाळ, भात, चपाती, भाजी सगळी एकटीने केली होती एवढी सारी. आणि मी मम्मीकडेच सेलिब्रेट केला बड्डे. तर अशा प्रकारे म्हणजे मम्मीकडेच केला मी सेलिब्रेट बड्डे. आणि अनुज इथं हे चाललं आहे, बॅकग्राऊंड जरा मिस करा. आणि अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे, ड्रेस वगैरे मम्मीने आणला होता मला. आणि इथं अनुजचा चाललं आहे मेकअप. तर किती छान मेकअप चालला आहे, तिची माऊ करते बघा. बघू अनु कशी दिसते, लय छान दिसत आहे. चल उठ अनु, ए ती नको घेऊ, चला कापू. चल बोलो काकाला, अण्णांना बोलो, जा ये म्हणा क्या कापू. कुठे गेला, कुठे गेला? नाही तर गाडी घेऊन गेले वाटत. चला कुठे गेले, बोलो अखंडांनाला. तयार हो गई, चला तुम्ही इकडे चाललो, चला की अरे केक कापून जावा ना. आणला होता अशा प्रकारे मम्मीनी केक. तर हे सगळं मम्मीनेच केलेलं आहे, मिस्टरांनी वगैरे काही केलेलं नाही. मला ड्रेस पण मम्मीनीच आणला होता, त्यांनी काहीच म्हणजे काहीच आणलं नाही. हा बर्थडेच्या टायमाला ड्रेस दिला होता, काय आता काय सारखं सारखं द्यायचं म्हणून जाऊ दे म्हणलं, मम्मीलाच म्हणलं मला पाहिजे म्हणून. तर माझ्या मम्मीने लगेच मला केक पण म्हणजे तिनेच आणला, मला ड्रेस पण तिनेच दिला. तर अशा प्रकारे आमचं सेलिब्रेशन झालं. आणि खरंच माझी मम्मी आहे म्हणून बरं आहे जवळ, नाही तर काय खरं नव्हतं माझं, खरं शपथ. तर आहे म्हणून बरं आहे, पण त्यात नवराचा तोरा इतका असतो. तर त्याला म्हटलं होतं जा दुसऱ्याचं शर्ट वगैरे जाऊन घालून ये. तर म्हणतो राहू दे आता काय करायचं असं तसं. म्हातारं झाल्यावर कोणी विचारत नाही. आता हेच एक मेमरी असते आपल्याकडे, आपण असं सेलिब्रेट केलं होतं बाबा. नंतर काय लेकरांमध्ये सगळं वेळ निघून जातो आणि असे क्षण असतात जे सेलिब्रेट करता येतात. आणि त्याच्यामुळे इथं माझ्या घरचे वगैरे सगळे होते. आणि म्हणजे माझ्या आत्ते वगैरे नव्हते आले, ते दुसरीकडे गेलती. ती जाऊ दे एवढं मोठा पण नाही करायचा उगाच, कशाला हे करायचं, ती बाहेर गेलती. नाही तर ती येतेच व प्रत्येक ह्याच्यामध्ये बड्डेमध्ये. तर इथं माझ्या आत्त्याचा मुलगा हे सगळं होतो आणि छान सेलिब्रेशन झालं.